अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज नवरात्रीतली सहावी माळ आहे आणि आजच्या दिवशी नवदुर्गेचे हे सहावे रूप माता कात्यायनीची पूजा केली जाते। आजच्या दिवशी जो मातेची उपासना करतो तो रोग भय दुःखापासून मुक्त होतो। आजचा रंग आहे हिरवा आणि आजच्या दिवशी आपल्याला मधाचा नैवेद्य आई जगदंबेला अर्पण करायचा आहे। कात्यायनी मातेचे स्वरूप अत्यंत तेजपुंज आहे। तिला चार भुजा आहेत। देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हात अभय मुद्रा आणि खालचा हातात वर मुद्रा आहे। डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे आणि तिचं वाहन सिंह आहे। मातेचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं कात्यायनाय नमः। तर दुर्गा मातेचे नाव कात्यायनी कसे पडले यामागची एक कथा आहे, ती आता आपण पाहूया। कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते, त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला। ह्या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला। त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली। भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती। भगवती मातेने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला। काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले। महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी असे नाव मिळाले। अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता। सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन त्यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी महिषासुराचा वध केला होता अशी ही कथा पुराणात सांगितलेली आहे। तर आजच्या दिवशी मातेची पूजा उपासना केल्याने साता जन्मांचे पाप नष्ट होतात आणि शीघ्र विवाह होण्यासाठी मंच हा जोडीदार मिळवण्यासाठी आई जगदंबेची उपासना करावी आणि तिला मधाचा नैवेद्य आजच्या दिवशी अवश्य अर्पण करावा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। आई अंबा माता की जय।